पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील नांदगाव ग्रामपंचायतीचे सेकापचे माजी सरपंच, आजी माजी सदस्य, विविध पक्षांचे पदाधिकारी व त्यांचे असंख्य सहकारी कार्यकर्ते यांचा भारतीय जनता पक्षामध्ये बुधवारी जाहीर पक्ष प्रवेश केला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. नांदगाव येथील विठ्ठल रखुमाई मंदिर गार्डन येथे झालेल्या पक्षप्रवेशावेळी नांदगावचे माजी सरपंच अविनाश गायकर, काशीनाथ पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, शिवराम पाटील, बाबूराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य कल्पेश पाटील, कुंदा पाटील, साधना गायकर, रामदास कातकरी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद पाटील, काँग्रेसचे इंटक पनवेल तालुका अध्यक्ष रोहिदास गायकर, माजी सदस्य चंद्रा पाटील, जाना पाटील, माजी सरपंच रेखा कातकरी, जवींद्र गायकर, विनायक गायकर, संतोष गायकर, नवनाथ ढवळे, अभिजित फडके, देविदास शेळके, पांडुरंग पाटील, नवनाथ खुटले, रत्नाकर पाटील, निखिल खुटले, बाळाराम खुटले, अनिल मालदे, प्रवीण पाटील, गणेश पाटील, संतोष खुटले, अमोल खुटले, अश्विन पाटील, कमला कातकरी, गजानन पाटील, गणेश खुटले, किशोर पाटील, कल्पेश पाटील, समाधान मुंडे, अश्विन पाटील, गणेश पाटील, अमोल खुटले, ऋतिक गायकर, बाळाराम खुटले, अजिंक्य पाटील, मश्चिंद्र मायदे, संजय फडके, विलास खुटले, चंद्रकांत खुटले, धनराज खुटले, गजानन पाटील, दिनेश भगत, लक्ष्मण कातकरी, राकेश खुटले, संतोष भगत, केतन खुटले, साजन खुटले, राहुल भगत, दत्ता भोईर, नरेश खुटले, विक्रम खुटले, विष्णू कातकरी, किरण कातकरी, अर्जुन कातकरी, अमित कटेकर, रणजित खुटले, सुरेश कातकरी, प्रकाश कातकरी, निखिल भोईर, वैभव खुटले, भावेश फडके, अनिश भोईर, मंगली कातकरी, काळ्या कातकरी, चंद्रकांत कातकरी, अमित कातकरी यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हाती घेतला आहे. सर्व प्रवेशकर्त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले. या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पनवेल महापालिकेच्या उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेविका दर्शना भोईर, कर्णा शेलार, मंगेश वाकडीकर, राकेश गायकवाड, माजी सरपंच गजानन पाटील, दत्तात्रय हातमोडे, रघुनाथ गवंडी, सदस्य विजय गवंडी, अजय तेजे, शरद वांगिलकर, अविनाश गाताडे, राजू पाटील, विद्याधर जोशी, जीवन टाकले, संतोष पारगी, जगदीश पाटील, निलेश वांगलीकर, विनायक पाटील, निलेश हातमोडे, विशाल गायकर, मिथुन पाटील, निखिल भोईर, धनाजी पारधी, उपसरपंच अर्चना मिथुन पाटील, प्रवीण ठाकूर, राजाराम पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की एक काळ असा होता की शेकापचे नाव लोक आदराने घेत होती. शेकापचे आंदोलनामध्ये आणि वेगवेगळ्या कार्यक्रमात आनंदाने सहभागी व्हायचे. मात्र आजची स्थिती अशी आहे की या तालुक्यासाठी आणि या परिसरासाठी ज्यांनी जन्म घेतला त्यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. ते दिभा पाटील साहेब ज्यांनी खऱ्या अर्थाने पनवेल तालुक्यातील गावागावांमध्ये प्रकल्पग्रस्तांना अभिमानाने जगायला आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करायला शिकवला. त्या दिभा पाटील साहेबांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं पाहिजे ही मागणी भाजपने केली आहे. परंतु ज्यांनी ही मागणी करायला पाहिजे ते शेकापचे नेते विमानतळाच्या टर्मिनल्सला दिभा पाटील यांचे नाव द्या अशी मागणी करतात. ही लाजीरवाणी गोष्ट आहे असे मत व्यक्त केले. खरं सांगायचं झालं तर शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात भारतीय जनता पार्टी लढते. कशी काय? कर्नाळा बँक काढली 95 साली 96 साली आणि कर्नाळा बँक काढल्यानंतर त्या बँकेमध्ये लोकांना बोलावून बोलावून खाते उघडायला लावली. त्या बँकेमध्ये ज्याचे ज्याचे म्हणून 12.5% पैसे आले, कोणाला जमीन विकून पैसे आले की त्या गावातल्या नेत्यांनी जाऊन सांगायचं साहेब त्या अमुकामुकाला पैसे आलेले आहेत, अच्छा बोलव त्याला, त्याला बँकेत बोलवायचं, सांगायचं तुम्हाला आता जमिनीचा व्यवहार झालाय, पैसे टाका बँकेमध्ये. त्यांनी बँकेमध्ये डिपॉझिट ठेवायचा. त्यांनी बँकेत ठेवलेला डिपॉझिट हा या ठिकाणी त्याला सांगायचं कधी लागलं तर कर्ज देऊ. कर्ज कधी त्यांना मिळालं असेल नसेल माहिती नाही, आणि मिळालं असेल तर व्याजा व्याज दुप्पट ते पाचपट वसूल झालं असेल. पण आज अशी काही लोक आहेत की ज्यांच्या नावावरती वेगपटलांनी कर्ज घेतली आणि ही कर्ज घेऊन स्वतः खाल्ली, त्या नावावर कर्ज घेतलेल्या थोडीशी वाटणी दिली, आणि ज्यांचे पैसे डिपॉझिट राहिले त्याच्या चपला झिजल्या, पण वेग पाटलांनी त्यांचे डिपॉझिटचे पैसे परत दिले नाही. कोणाला अन्याय झाला? कुठला कार्यकर्ता फसला?
खरंतर शेका पक्षाचा कार्यकर्ता बसला. आज भारतीय जनता पार्टी लढली ती शेका पक्षाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये लढली. त्या विवेक पाटलांनी सुरुवातीला पंचायत समितीचे सदस्य झाले, सभापती झाले, मग जिल्हा परिषदचे सदस्य झाले. त्या विवेक पाटलांच्या विवेकानंद पाटील या इथल्या गावातल्या लोकांनी केलं, इथल्या शिक्षक मंडळींनी केलं, ग्रामस्थांनी, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, ज्यांनी पै पै जोडून सगळ्या बहुतेक जणांची पुढे फोटो दाखवायला लागली. बहुतेकांनी पै पै जोडून जो पैसा साठवला, आपला साहेब म्हणून विश्वासानं बँकेत ठेवला, त्याच साहेबानं त्या बँकेच्या अकाउंटच्या माध्यमातून केसानं गळा घोटला आणि त्या डिपॉझिटरना या ठिकाणी त्यांच्या डोळ्यातून रक्ताचे अश्रू व्हायला लागलेले आहेत. आज आपण पाहतोय की आम्ही महेश बालदी साहेब अध्यक्ष, मी कार्याध्यक्ष, आम्ही जो लढा लढला हा लढा खऱ्या अर्थानं त्या शेका पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी होता, त्या शेका पक्षाच्या मतदारांसाठी होता की ज्यांनी विश्वासानं त्या बँकेमध्ये पैसे ठेवलेले होते. आमदार महेश बालदी जे स्वप्नात पाहिले नव्हते ते देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखविले आहे. आणि जे पक्षाचं नेतृत्व करतात त्या पक्षात तुम्ही सर्वजण प्रवेश करत आहात. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांचा पक्ष तुम्ही सोडला आहे. त्यांनी फक्त तुमची गावे वंचित ठेवली, तुमच्यात भांडणे लावली, फक्त वापर करून घेतला, ते सगळं आता सोडा. आपल्याला येणाऱ्या काळात विकासाचे राजकारण करायचे आहे असे सांगितले. आपलं गाव मागे राहिलं याला पूर्वीचं नेतृत्व जबाबदार आहे असे प्रतिपादन करून नरेंद्र मोदींच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजना सुरू झाली. मात्र काही जण बेशर्मासारखे नारळ फोडत आहेत अशी टीका विरोधकांवर केली आहे. आपलं गाव मागे राहणं याच्याकरता कोण जबाबदार आहे? आपल्या पूर्वीचं नेतृत्व जबाबदार आहे. निधीची कमतरता नाही. आज जलजीवन मिशन मध्ये अनेक म्हणजे नांदगावला 83 लाखाचं टेंडर झालं, कुडाव्याला 63 लाखाचं झालं, तुरमाळ्याला 57 लाखाचं झालं आणि बेशर्मासारखे येऊन नारळ फोडतायत जे मोदींना शिव्या देत आहेत. अरे हे पैसे नरेंद्र मोदींचं आहे. नरेंद्र मोदींनी ते स्वप्न बघितलं, हर घर जल, हे स्वप्न नरेंद्र मोदींचं आहे. ती योजना आली आणि ती जिल्हा परिषदेकडून प्रत्येक गावामध्ये, नाहीतर मला सांगाव 3 लाखाचे पाईप टाकले तर ग्रामपंचायत सदस्य, आम्ही आमदार खासदार इकडून फोटो काढू का तिकडे फोटो काढू असं झालेलं. आता तर 1-1 कोटी रुपयाच्या निधी, 83 लाखाचा निधी एक संघ नांदगावमध्ये आलेला इतिहास मला दाखवा तुम्ही, नाही. हे सर्व झालंय नरेंद्र मोदींचं. आणि मग हल्ली काय झालंय, तुम्ही सर्व इकडे येत आहे म्हटल्यानंतर फ्रस्ट्रेशन आलंय. काय करू आणि काय नको, शिवसेना, शेकाप, सर्व काँग्रेस एकत्र येऊन कुठे नारळ फोडून तुम्हाला आम्हाला जेवढ्या शिव्या देतात तेवढ्या देऊ शकतात. पण माझं आजही या व्यासपीठावर म्हणणं आहे की हे आलेला निधी हा जलजीवन मिशनचा निधी आहे, हा नरेंद्र मोदीच्या सरकारने दिलेला निधी आहे. अरे करा ना स्पर्धा, गुणात्मक स्पर्धा करा. आम्ही 83 लाखाचं आलंय, तुमचं सरकार आहे 3 पक्षाचं, तुम्ही 1-60 लाखाचा निधी आणा. ही हिंमत ठेवा, तुमच्या आमच्या स्पर्धेने, गुणात्मक स्पर्धेने या समाजाचं भलं होईल अशी कामं करा, मग तुम्हाला लोक स्वीकारतील. नाहीतर काय, आमच्या आधी जाऊन नारळ फोडला 3 वाजता, अहो नारळ 25 रुपयातच भेटतो, रोज फोडा ना घरी. माझं त्या आधीच्या आमदारांना फक्त एकच आव्हान आहे की आम्ही केलेल्या कामांवर कशाला डल्ला मारायला जाता, ते शक्य नाही. हे जनता आहे, सब जानती आहे. हे पैसे मोदीने दिलेत, तुमच्या आमच्या शरीरामध्ये असलेलं वॅक्सिन आहे मोदीने दिलंय, यांचं काय देणार आहे? हे छळ आणि कपटाने मिळालेलं राज्य काय देत नाही.